नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत. शहरात सुरू असलेल्या निकृष्ट कामाची उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांची दखल. राहता शहरात भुयारी गटार, रस्त्याची कामे अशा अनेक कामांची सुरुवात करण्यात आली आहे. कामे करत असताना अनेक भागातून तक्रारी येण्यास सुरुवात झाली. जेवढे कामकाज करण्यात आली सर्वच्या सर्व अतिशय निकृष्ट दर्जाचे कामकाज चालू असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही भागात तर कामकाज बंद करण्यात आले. असेच शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील संतनगर भागात भुयारी गटारीचे काम चालू असताना राहता नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष राजेंद्र पठारे कामकाज पाहण्यासाठी गेले असता कुठल्याही प्रकारची सोलिंग न करता मातीवरचीच नळा टाकण्याचे काम चालू असल्याचे निदर्शनास आल्याने सदर ठेकेदारास बोलावून सर्व फ्रॉड दाखवून कामकाज व्यवस्थित करण्यास सांगितले. त्यानंतर मुरुंग बोलण्यात आला असून सोलिंग करून कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी राजेंद्र पठारे यांनी सांगितले, नाशिक येथील निसर्ग कन्सल्टन्सी कंपनीला देखरेखसाठी मिळालेल्या टेंडरपैकी 3.5% मंजूर केली असून त्या कंपनीचा कुठलाही अधिकारी कामाकडे लक्ष देत नाही तर पैसे कशाचे द्यायचे. तसेच ठेकेदार देखील चांगले कामकाज करत नसून सर्व कामकाजाचा निधी मंजूर करू नये असे राजेंद्र पठारे यांनी सांगितले. फक्त आणि फक्त पैसे खाण्याचे काम राहता नगरपालिकेकडून होताना दिसत आहे. राहत्या शहरामध्ये सुमारे 24 ते 25 कोटी रुपयाची भुयारी गटरी योजनेचं काम चालू आहे. हे काम चालू असताना माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 5 यामध्ये संत शेणागल्ली या ठिकाणी काम चालू होतं. हे काम चालू असताना मी त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी फक्त नाली खांदणे आणि नाली खांदल्यानंतर म्हणजे पुढे नाली खांदायची JCB ने त्याच्या पाठोमागे लगेच नळी टाकायची, नळी जॉईन करायची आणि लगेच परत बुजून टाकायची असा कार्यक्रम चालू होता. खऱ्या अर्थाने इस्टिमेटमध्ये या ठिकाणी नळीच्या खाली मुरुमाचं हे टाकलं पाहिजे, मुरुम टाकलं पाहिजे खाली, म्हणजे पिचिंग जसं असेल त्याचं सोलिंग किंवा पिचिंग का असेल ते टाकलं पाहिजे. त्यानंतर नळी टाकली पाहिजे, नळीनंतर ते जॉईंट सिमेंटने पॅक केले पाहिजे आणि ते सुकले पाहिजे, म्हणजे त्याला पाणी वगैरे ते पॅक जॉईन झाले पाहिजे. परंतु ह्या इथलं सदर काम बघितलं त्यावेळी ठेकेदार फक्त नळ्या टाकून आणि बुजवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. हे लक्षात आल्यानंतर मी इथं आलो, बघितलं, त्यानंतर मी मुख्याधिकारी साहेबांशी संपर्क केला तर त्यावेळेस ते मला बोलले की मी मीटिंगमध्ये आहे. त्यानंतर जे इंजिनियर आहे ताजवे साहेब यांच्याशी संपर्क केला, ते म्हणजे मी आजारी आहे, सुट्टीवर आहे म्हणे. त्यानंतर बांधकाम विभागाशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं का ह्या संपूर्ण ज्या कामकाजावरची देखरेख करणारी आहे ती निसर्ग कन्सल्टन्सी म्हणून नाशिकची जी काय आहे ती देखरेख करीत असते, त्याला पालिका पैसे देत असं मला वाटतं 3 का 3.5% असे काहीतरी 2.5 ते 3.5% दरम्यानमध्ये त्याला टक्केवारी सर्व कामावर त्याच्यावर. परंतु या ठिकाणी आले असते ती निसर्ग कन्सल्टन्सीसुद्धा काही काम बघू नाही राहिलेली, म्हणजे इतक्या निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं जर याला पाठीशी घालणार असेल त्या ठिकाणी मी पाहिलं प्रशासनाच्या निसर्ग निदर्शनास आणून दिलं, निसर्गी कन्सल्टन्सीसुद्धा निदर्शनास आणून दिलं. संबंधित कामाचे ठेकेदार जे कोण आहे मालक ते या ठिकाणी आले, त्यांना दाखवलं, त्यांनी बघितलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर आमच्याकडून राहून गेलेलं आहे म्हणे, आम्ही ते पुन्हा आता खोलून घेऊ आणि त्या ठिकाणी मुरुम टाकून मग ते पुन्हा चांगल्या प्रकारे करून देऊ असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. परंतु या माध्यमातून शहरात बऱ्याच ठिकाणी कामं झालेली आहे अशाच प्रकारचे. आता काही नागरिकांच्या तर फार घरात पाणी इकडं त्या चेंबरमधून पाणी म्हणजे ड्रेनेजची लाईन ही पाणी चेंबर हे सांडपाणी वाहून जाण्यासाठी असतं, परंतु त्या चारीला पाणी आलं तर लोकांच्या त्या चेंबरमधून पाणी निघते, म्हणजे नेमकी योजना काय पद्धतीने चालू आहे, पाणी बाहेर काढण्याची योजना चालू आहे का बाहेरचं पाणी आत आणायची योजना चालू आहे हेच काही कळाना. म्हणजे या ठिकाणी या प्रथमदर्शीने असं दिसून येतं आहे की या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या या ठेकेदाराने काम चुकारपणा केलेला आहे. तरी मी प्रशासनाला या ठिकाणी मागणी करणार आहे की सदर झालेल्या कामाची आपणही सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन तिची तपासणी करावी आणि जोपर्यंत ही योजना जी चांगल्या प्रकारे सुरू होत नाही तोपर्यंत अशा ठेकेदाराचे बिल अदा करू नये आणि ह्या ज्या नियोजनावर जे याला बघण्यासाठी जी का निसर्ग कन्सल्टी जी नेमलेली आहे त्यांनीसुद्धा या कामात हलगर्जीपणे केलेलं आहे, तरी सदर कामाची या ठिकाणी त्यांना देऊ नये अशी या ठिकाणी मी मुख्याधिकारी साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी त्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार करणार आहे. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.